नमस्कार मंडळी, किल्लार शेतकरी शेन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर आज करा आणि आत्ताच करा. कारण का जोपर्यंत मानव जन्म आहे तोपर्यंत आपल्याला ही खिल्लार दुनिया समजून घ्यायची आहे. तर स्वर्गाहून सुंदर जीवन हे खिल्लार पालकांचे आहे. तर हा कळप आहे सोमनिंग शरणार्थी मामा म्हणजे तिकुंडी राजाचे मूळ मालक. या व्हिडिओच्या सुरुवातीला जी गाई गेली ती तिकुंडी राजाची आई आहे आणि या सर्व गाई त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. तर मंडळी, सहज भेटीमध्ये हे चित्रीकरण केलेलं आहे आणि या चित्रीकरण दरम्यान एक आनंद झाला की यामध्ये विदेशी कोणतीही गाई न दिसता देशी गाईचं संगोपन करता दिसून आलेलं आहे. तर मंडळी, प्रत्येकानं जर अनुभव घ्यायचा असेल आणि कोणाला जर शंका असतील तर अशा ठिकाणी जाऊन तोटे फायदे समाधान सुख हे सर्व अशा व्यक्तिमत्वाला विचारून येऊ शकता आणि त्यांच्यासोबत चर्चा करून येऊ शकता सरळ पद्धतीच्या भेटीनंतर. कारण चित्रीकरणमधून आणि व्हिडिओमधून सांगणं आणि स्वतः जाऊन या गोष्टी अनुभवणं जिवंतपणे खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित बारकाईनं ऐकत चला. कारण का मूळ स्वरूपाच्या व्हिडिओ जेव्हा केलेल्या असतात तेव्हा व्हिडिओमध्ये लहानसहान चर्चा केलेली असतात, माहिती विचारलेली असते, प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळं सर्व चॅनलच्या व्हिडिओ बारकाईने बघत चला. धन्यवाद. राजा भैलाच आहे. ते राजा भैलाच आहे. कोणत्या भैलाच आहे? ते उमराणीचं बैलच आहे ना. विद्यानंद. गाईंची जागा असं मागून येतो का? कालवडे कोणत्या बैलाचे? क्वेश्चन. धडस बापू धडस कुल्लळवाडी. हे मामा, एक कालवड कोणत्या बैलाची? ते आमचा बैलचा बैल आहे. तुमचा कोणच आहे ना? मोठा बैलच आहे आमचा बैल. ते फोटो काढले तुम्ही? हा. त्याचं बहीण आहे का? हा. मुलगी? मुलगी. मुलगी. ते आता बैल होत ते शिरसा? हा. शिरसद हरणा बैल? नाही. पांढरा बैल. हा. आमचा घरचाच आहे ना. ते बघितलं तुमचं काका आलं तर फोटो लागलं. ते फोटो लागले तर आणि ते आमचं बैल सगळं. हे दोन तीन ते पायू धडस बापू धडस बापू धडस आणि हे आमचं बैलच आहे ना. तुमचं कुठं आहे बैल ते पांढरा? पांढरा दिले तर कोणाजवळ होता? राजा बैलच आहे ना. अहो इथ मंटरू खोय ते मुदळ तालुका मंटरू. हा. पांडू.